बेला शुगर मिल की 185 एकड़ जगह के अघोषित पार्टनर विधायक समीर कुनावार है, ऐसा खुला आरोप वांदेले ने पत्र परिषद में लगाया है। अब जिला रुग्णालय परिसर में कॉलेज की मांग के लिए किया जाएगा बड़ा आंदोलन, पत्र परिषद में दी जानकारी। 185 एकड़ जगह के कल तक भाव 7 से 10 लाख रुपए एकड़ थे, मगर मेडिकल कॉलेज के इस जगह के उपयोग की जानकारी मिलते ही ये जमीन के दाम आसमान छूने लगे। आज इस परिसर में 50 से 70 लाख रुपए एकड़ हो चुके हैं। इस वक्त विधायक के करीबी लोगों ने बड़े प्रमाण में खेत जमीन खरीदी करने की जानकारी राष्ट्रवादी पार्टी के महासचिव अतुल वांदेले ने पत्र परिषद में दी है। यह एक बने बनाए षड्यंत्र के तहत इस शुगर मिल के जगह का प्रस्ताव जिला अधिकारी के द्वारा शासन को भेजने की बात कही है। दान में देकर वहां मेडिकल कॉलेज बनाया जाए ताकि अपने और अपने उद्योगपति पार्टनर को ज्यादा से ज्यादा आर्थिक फायदा इस जमीन से पहुंचाया जाए, इसलिए बेला की जमीन का प्रस्ताव भेजने का काम विधायक समीर कुनावार इनके द्वारा किया गया है। सरकारी मेडिकल कॉलेज उप जिला रुग्णालय परिसर में बनाने की मांग की है। भेजा हुआ प्रस्ताव सरकार द्वारा निरस्त किया जाए, नहीं तो आने वाले 15 तारीख को बड़े जन आंदोलन की चेतावनी पत्र परिषद में दी है। इसके बाद आने वाले परिणाम को शासन प्रशासन जिम्मेदार रहेगा, ये इशारा उन्होंने दिया है। तो उद्देश्य है का जी मेडिकल कॉलेज प्रस्तावित मोजा हिंगणघाट तालुका हिंगणघाट प्रस्तावित म्हणून आम्हाला पत्र भेटलेलं आहे, पण जिल्हाधिकारी साहेबांनी जी मागणी केली प्रधान सचिवना की हे मेडिकल कॉलेज वेळा इथं बनवण्यात यावं करण्यात यावं, यासाठी आमचा विरोध आहे। का वेळा इथंच मेडिकल कॉलेज का बा? वेळा एक छोटस गाव आहे, त्या भागात ग्रामीण भाग आहे, छोटस गाव आहे, आणि मेडिकल कॉलेज इथं हिंगणघाट मध्ये आलं पाहिजे, यासाठी हिंगणघाटातल्या जनतेने संघर्ष समितीने अनेक लोक इन्वॉल्व होते, यासाठी आंदोलन केली मोठ्या प्रमाणामध्ये। आम्ही आमच्या नेत्यांना सांगून विधान भवनात विषय मांडून मेडिकल कॉलेज आम्ही खिचून आणलं हिंगणघाट शहरासाठी। बरं, पत्र सुद्धा हिंगणघाट तालुका आणि मोजा हिंगणघाटच्याच नावाने भेटलेलं आहे, पण आमदार साहेबांचे प्रयत्न वेळा इथं मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हे चुकीचं आहे। जर वेळा इथं जर मेडिकल कॉलेज जर झालं तर हिंगणघाट इथल्या जनतेवर हा अन्याय आहे आणि हिंगणघाट जनतेची फसवणूक आहे। कारण की हिंगणघाट जर मध्ये जर मेडिकल कॉलेज जर झालं, जिथं हॉस्पिटल आहे तिथंच कॉलेज झालं पाहिजे, हे आमची मागणी आहे। जर हिंगणघाटामध्ये जर मेडिकल कॉलेज झालं ते छोटे मोठे जे उद्योजक आहे, उद्योग त्यांना लोकांना उद्योग भेटणार, अनेक लोकांना तिथं व्यवसाय भेटणार आणि त्या माध्यमातून लोकांना फायदा होणार। आणि हिंगणघाट शहरामध्ये 1.5 लाख लोकसंख्या जवळपास आहे आणि एवढे मोठी लोकसंख्या असल्यानंतर इथं बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, पोलीस स्टेशन आहे, हॉस्पिटल आहे, आणि हे सर्व गोष्टी असताना सुद्धा आमदार साहेबांचा आग्रह वेळा इथं मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। मी स्पष्ट आरोप करतो आमदार साहेबांवर का हेतुपुरस्पर तुमचा कुठेतरी याच्यामध्ये फायदा आहे। तुम्ही छोटे छोटे उद्योजक उद्योजकांना समोर करून त्यांना मालामाल करून त्यांची मलाई खाण्याचं काम हे आमदार साहेब करत आहे, हे चित्र लक्षात येत आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे का मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटात झालं पाहिजे, आणि जर झालं नाही, जर हा प्रस्ताव चेंज करण्यात आलेला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून 15 तारखेला भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात मोर्चा आणि आंदोलनाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात राहील। जे काही प्रसाद उमटणार त्याचं जबाबदार प्रशासन आणि शासन राहणार आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।